आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात काँग्रेस पाठोपाठ भाजपाचीही प्रचारात मुसंडी. भाजप ही आणणार प्रचारासाठी स्टार प्रचारक. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही स्टार प्रचारकांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून सीमावर्ती भागातील मराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने भाजपाला त्यांचा फायदा होऊ शकतो. तसेच काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. येत्या 12 मे रोजी 224 विधानसभेच्या जागांसाठी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्नाटकची निवडणूक महत्वाची मानली जाते. त्यादृष्टीने भाजप आणि काँग्रेसने रणनीती आखली आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भाजपनेही कंबर कसली आहे. काँग्रेस पाठोपाठी आता भाजपनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेता मनोज तिवारी, अभिनेत्री हेमा मालिनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह 40 जागांचा समावेश आहे. महानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी.